जास्त कस आपल्याला तुले एका शब्दात न तू काय समजून राहिला इथे येऊन म्हणजे आमच्या अर्धा दागिरा करू राहिले का तुम्ही हा म्हणजे काय दाखवून काय राहिल तुमच्या मग अरे म्हणला आम्ही बक्षीस देऊन राहिलो ना मग आम्ही आम्ही वाटी नाही तर कोणी वाटी तुम्ही कोण मालक देवदास तू कस अंगार न ना एकदम देवदास थांबून तुम्ही थांबाने त्र मग शरण भाऊ देना थांबान तुम्ही गडबड नका करू आम्ही पट्टू बरोबर तुम्ही काय काय भांड्या करून राहिलो का तुम्ही जास्त शिल्लक करू राहिले काय समजून राहिले हो तुम्ही काय काय कमजोर समजून राहिले आम्हाला कायले बोलून राहिला म्हणलं तुझ्या सारखे लय पाहिले म्हणलं म्या लय पायले हो बोललो को रे म्हणलं का आम्हाला काय समजून राहिलं का असे तसे समजून राहिलं का म्हणलं मग तुमच्यासारखे ला का लय पाहिले म्या मग या ना समजतेच ना आता पाहून आट राहायले अकरा हजार रुपये बक्षित देऊ राहिले तर मग काय 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 इतकं दाखवून राहिले का मग ते आता मिळवता माझे बक्षीस तुम्हीच जाहीर कर तुम्हीच ठरव कोणती जोडी आहे बघ तुम्ही तर तुमच्याच भासाल सर का मी काय म्हणलो झुंबर भांडण करायचं काहीच काम नाही ना आता आम्ही आमचे बक्षीस देऊ राहिलो आमचं पॅनल अलग आहे आम्ही आमच्या परीने कोणत्या जोड्या निवडल्यास ते निवडील तुम्ही तुमच्या निवडा ना तुमचे दोन बक्षीस तुम्ही द्या आम्ही आमचे देतो हे नाही पडलं हे कसं मग कसं तुम्ही तुमच्याच मग हे यायचे काही राहिलंच नाही ते मजा नाही राहिला पोयातली मजाच गेली ना चांगल्या जोडीला भेटणंच नाही मग बोल बोललो ग मला छाबरे मुकड्यां बस जरा हो। मग फाल मग माया तोड नाही खराब तो सांगून राहिला मोठा शानपणा म्हणून राहिलाय का तिकडे का इकडे बुडाले का इकडे आणि तू चालला तिकडे का आज जराशी लाज आहे वर तुले यार आपण आलो तिथून ते पण तुम्ही म्हणणार बी कोणते काय काढलं कितीच विषय काढता ते पॅनलचा उद्या पोहे आहे का मग सगळे आता एक तुम्ही काही करा बा बक्षीस चांगल्या जुळल द्या काय म्हणलं काय म्हणलं आता आता कोण ते हा पुढ्या म्हणलं त्या पुढे मागून लपून नाही करा म्हणा समोर येऊन म्हणा ना काय म्हणलं काय कोण काही नाही म्हणलं ना काही आपलं तू अंगार घेत काही काय म्हणलं कोणा काय म्हणलं म्हणलं म्हणजे ऐकून आलं का हा काय म्हणजे असा कसा येत नाही दोन एकर गेल्या शहरात नाही कोणाला म्हणलं जाईना कोणाला म्हणलं म्हणलं कोणती गोष्ट अंगार नाही तू ऐकलं का बाबर तू गेला का काही मग चांगला आहे तू चालू मग काय तू अंगार घेऊन जाल मग दोन तिकडे विषय लोक म्हणणार म्हणते आपल्याला कागार लागते आपलं गाय खाय ना मग आता पोया उद्या मग आता याचे भांडण करून जमते का काय धोरण तेच आहे ना आता उद्या पोळा आहे हा आपल्याला बक्षीस जाहीर करायचे मग आता आमचं बक्षीस आम्ही जाहीर नाही करू तर तिसरं कोण करणार आहे ते बक्षिसासाठी चालू आहे का त्याचा काय विषय आहे का तुम्ही काय करा तुमचे आता पॅनलचे किती बक्षीस ठेवले तुम्ही तीन ठेवले ना मग आपण काय करू एक कमिटी तयार करू हा सात जणांची तर समजा आता तुमचे तीन बक्षीस आहेत तर तीन माणसं आमचे दोन बक्षीस आहेत आमचे दोनच माणसं आणि आपलं त्या नारी शक्तीचे काहीच नाही झिरो बजेट आहे त्याची दोन माणसं म्हणजे झाले किती सात माणसं सात माणसातून आपण बक्षीस ठरू चार जिकडे पडत ते ते नंबर येत राहील हा पहिला दुसरा तिसरा झाला बस आता काय आता इथं नारी शक्ती काय आणला आता त्यानं काही दिला काय रुपया दिला नाही काय आता ते नाव करून राहिले मग दोघांच्या भांडणात तिसरा लाभ होऊन राहिला नाही जे मग काही घेणं नाही देणं नाही एक रुपया द्याला नाही आणि बक्षीस जाहीर करायला ते नारी शक्ती मग ते काय त्याचं कसं काय नाही ते आता देव का नाही देऊ आता पहिले झालं झालं पण मग कसं सात माणसं आपले व्हायला पाहिजे ना म्हणजे सात माणसं झाले म्हणजे मग आपल्याला चार तीन करता आहे तसं करता येत नाही ना म्हणजे कुठून आलं तिसरं तर मनातच हस्कट निघालं काम नाही नंद नाही मेहनत नाही फिरत नाही आम्ही इकडे दण की हिरा आहेत दोघांच्या भांडणात तिसरा लाभले का ना शेवटी का दुसऱ्या आपल्याच घातल्या काही नाही जाऊ दे आता आपण सातचं मेंबरची आपली कमिटी झाली आपण सगळ्यांनी बिलकुल जाचं कोणती जोडी चांगली वाटली त्याला आपण बक्षीस जाहीर करायचं पहिलं बक्षीस तुम्ही करता दुसरं बक्षीस सरपंच करतील जुनी तिसरं बक्षीस आपले मोठे पाटील करतील झाला विषय खला तेच आहे चालते मग काय हरकत नाही आमचे तीन मेंबर आहे तीन ना पण हां तेच म्हणलं हां नाही तर मग कसं आम्ही एवढे देऊन आमचा काय फायदा नियमानुसार तुमचे तीन तर तीन असं आमचे दोन दोन झालं ठीक आहे चला चला पोळा करा चला जा घराकडे कराकडे चला हा जा जा हो।

मग मी तशी म्हणू लागली का तुम्हाला मग आता चहा करतो चहा प्या नाश्ता करा मग जा अव म्हणलं लो, लोकांच्या घराच्या पुढे आणल्या लोकांनी मेळा ठेवले मग दिवस निघायचे आज आणा लागते ते चालले आपले कळीच्या कळी कसं कल्लाय करतात नाही इले होणार फालतू कसं रेखा राखो जर केलं तर फालतू कसं सात किलो मागे घेणार नाही आता कसं गोडच बोल लागणार आता सात किलो नाही नाही आणतो ना मी आता काय म्हणजे मला काय काळजी नाही का बस चालूच मी आता चहा घे मांडून म्हणलं पहिले चहा घेतो निघतो पोया मधल्यावर किती साई बघायचं यश ते पूर्ण झाल्या पोया करावं लागते फळ्या करावं लागते मग ते चंकुरेच्या वळ्या काय आणि वळे काय का भजे नेन मग किती आहे आता था मोठा थाट आमच्या ते आता हो म्हणण्यातच भला आपलं नाही ग नाही 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 म्हणजे बायासारखं मी सांगतो ना बायासारखं खरंच कोणाचंच काम नाही माणसं म्हणते तर हो कामाचे आहे माणसाचे मागलं काम आहे जर पाहिलं ना विचार केला ना नव्वद टक्के शेती बायास करते हो पासून खुरपण हे ते फक्त कसं डवऱ्याशिवाय माणूस काय करते सांग बर तसं पाहिलं ना बायाच खरं महत्व आहे मा विचारान

काय करा ते म्हणे मा घरची म्हणे मग राय म्हणे मग झालं मग ती काय आता दादर ना आपला दोस्ताना आहे ना राजकारण राजकारणाची जागी जा आणि दोस्ताना दोस्तानाची जागी <laughs> नाही ते तर आहे पण तू म्हणे ना मा बुडाची ते म्हणे नसल तसं मग पाच बदलला सध्या कसं अंदरची गोष्ट जर सांगा ना तर कसं तू त्या बुड्याच जरा जलवा दिसू राहिला मला आम का आमचं काय रे रुपया खर्च नाही का काय खरं आमचं काहीतरी हाय मग खासाठी आहे एक प्रकारचं काय असं लोक काही म्हणते कोणी काही म्हणते गजान भाऊ येते कोणी म्हणते पाटला सुनी असं तस चलो आता जे इंट पण आपल्या आपल्या बाबाची साईड ना नाही का प्रचार तर बाबाच ना झाला जास्त नाही लगा मोठ्या मोठ्या डांगा आहे तिकडे आहे का रे लखला ना बाबा लगे पैसा झाडून जा घेऊन जा मस्त बातच आहे खाली ठेंग नाही ते झाडं उतर मग तिकडे तुडा पण एवढ्या काय भरती होती चल चल उतर येतो मग आता बरं कॉलेजचं येते चांगला आहे ना बेग्रा बेशी अग्र आपलं काम आहे सप्लीत बारा इनिंग ते का नाही काम आहे पाहिजेत मग चल येतो मग ह्या मुलं पोहात नाही फोला गिर धरत ना भारा गिरा घेऊन खरे जबरू आले का बाप्पा लोगून आणला मी ते पैसा मेडा नाही आणले का म्हणलं बाप्पा आता आता काही ठेवता तुम्ही ते कै आणता मेडाने काही ठेवता मग आता आम्ही तर सहा वाजता आणले दे आता मामा कामा नाही का आता दुकान मसाळा हे ते बाकीचे काम आहेत आता पाहतो ना आता इथं जवळपास आता अरे ये आणला रे काय भुलला रे माय होता आता देवला भेटले तेव्हा काय आता घरी ते पहिलं गेले सजवा झाला पहिलं बक्षीस आता लय बरं एकवीस पडून राहिला आता देवद्याच्या पॅनलचं अकरा हजार आणि ते आपलं दहा हजार सरपंचा अकरा एकवीस हजार रुपये पहिले जोडीला आहे दुसरं आता ते साडेसात आणि पाच साडेबारा आणि तिसऱ्या गेले पाच हजार म्हणून म्हणलं कसं एखादा तरी पटकावले का आम्ही येते का नाही लय साज आणलेला लोकांना बक्षीस पाहून लोकांना लय साज केले काय माहिती आता काय होते काय कर नाही करतो म्हणा चलो आहे प्रयत्न बरोबर येतो मग हा ठीक आहे मला जाऊ द्या लवकर मेळ असं लागते मला मेळीचा मग काय नाही तर रामायण सुरू होते घरी आता जा लागते इकडे अरे रस्त्यात ठेवत असते का रस्त्यात राहते का मला सांगा हा जाऊ दे काय आपल्याला आणि काहीच नाही नाही का जाऊ दे तोड देते आपस काय करता चला घ्या निघा जास्त झाले असं भरा काही उचलला मसा नाही का शिल्लक झाल्यावर टाकून दिले असं नाही का नाही का असं असू शकते चला जाऊ दे आपण घेऊन घ्या जाऊ दे आपल्या तरी काम येते आहे लोक आहे म्हणजे आता पाय रस्त्यावर जी काडी नाही राहत लोक इतके सोट्टे लोक आहे आपल्याला आता हे आपण तोडले आहे मेळा नाही सांगा काय करत ते उभे उभे चॅट दिले आता दहा मिनिटात तिकडे गेलो तोडे लोक तिकडे लांबले ते ना साठन तीन हिशे एकच झाले शेवटी नाही दे घे सायकलवर टाकन चाल जाऊ दे शिवलाल कुकड रे हा काय इकडे कसं काय म्हणला आज नाही आता बोल धुवून आणले तर आता म्हणलं एखादा भारा गिरा नाही आता कुठं चालायला आल पुरती आता पोळा म्हणल्यावर घरीच राहू लागते ना आता कसं रंगरंगोटी करणं आहे सजावट हे नाही म्हणलं गवत गवत आहे का म्हणलं भारा गिरा निघून का म्हणलं धुऱ्यान तू या ते काय विषय आहे आपल्यासाठी नाही ना हिंगा मी आताच काढला भारा मी दुसरा काढतो लागण तेवढं गवत आहे धुऱ्यानं आपल्या मग काय घेऊन जा घेऊन जा पाहिजे जर असं आपले तसे तीन मेंबर आहे म्हणा काहीजीच कारण नाही पण त्याची कसं दोन दोन चार आहेत ना म्हणजे कसं जर आपल्याला जिथं वोटिंग जास्त भेटते हा जा त्या एटात लाईल द्या बरोबर हा तशी जोडी निवडायची मला लक्षात आलं हो आता गट्टा मतदान जिथं त्याचीच जोडी निवडू नाही आपण खुश होऊन जाते ते म्हणजे म्हणजे घट्टाच्या घट्ट पडते ना तसे दोन चार जिल्ह्यां पाठिंबा जाहीर केला म्हणून आपल्याला म्हणजे आपला सपोर्ट फॅन क्लब भरपूर आहे बहुतेक निघाल आपली शिट असं वाटते मला म्हणजे कोण कोण देवदास शिवाय दुसरा अंगार आहे नाही बरोबर निघा मग भरा मग ठीक आहे तू काढ मग घेऊन जा घेऊन जा संध्याकाळी तयार राहायचो कपड्याला ते घालून हा ठीक आहे मग आलं नाही नारी शक्तीवाला चाललं मोठं अरे बोला काय मी जरा भारा काळत होतो वासरा गिसरायला काही आता एक तर जरा काही मेळा गिळा तुडत होतो पैशाच्या हाय का काही तुडू का पुरी तरीच लागेल आहे धुरी धुरी न्याना कापून मी बसतो इकडे झामलं जा ना तिकडे नारी शक्तीवाले जे वावर जा ना इथं काय लिहून राहिले मिरवाले सांगू राहिले उभे राहिले तिकडे इकडे काम पडलं इकडे निघा म्हणला सटका इथून राहिलं बा काय पुढचं पालन पुढे झालं का आता भारा काढा लागेल निघाला जाणार नाही का आज कसं जरा माल करा लागते पोयात नि चला चला राणी समजावस कस सांग अरे मी सहा वाजून पाच मिनिट हजर होतो ना बस स्टँड वर तू काही आपलं लावतो नाही खोट बोलायची सवय तुमची गेली नाही तुम्हाला मी काय म्हटलं सहा वाजून एक मिनिटापर्यंत मी वाट बघितली शेवटी स्पेशल गाडी केली आणि मी घरी आले ना होते ना आता पाच दहा मिनटं अळ्याबळ्या होत नसते का माणसाची आता हे फॉर्म भरणं सुरू होते का जरा फोनही कसा दिवसभर फोन चालू चालू डिस्चार्ज झाला मग फोनही लावायला मला काही इलाज नव्हता मग झालं त्या जरा पाच दहा मिनिटं मुले सहा वाजून दहा मिनिटं नाल तुम्ही तिथं आताच बघा तुमचं खोटं पण आता म्हणत होते कधी पण कामच कामच ओ ओ। ओ हो झाली आता माझी चुकी झाली जाऊ दे ना तेवढं आता जाऊ दे ना विषय सोडून दिली हो हो आहे का चा गाळला का गा? बरं बर चालू चालू बरे जगण्या संख्या वेग काय आली वाटी यायची झाली आज आता जाऊ तिकडे त्याचं आता नाही आपण मुकाडन चांगलं गाण येत बाय लवकर ते काय बुट घालून यायचं काय पडले तुझे खराब काढून काटा तो बाबू लोक मग ना तू बूट काढून आपल्या बैल पाहिजे ना आपण बैल नाही घेऊ का पाय तुम्ही असं यायचं कळलं ना बुट काढून कोण आहेस तू कसे

तुम्ही दुकानाकडून करून ठेवा आता सयपाक पाणी झाला फोन करतो हो। <ण्णीण थागे> अरे चाल बरं घाबरू हकाल पटा फटा घेतो झपडी घे पुढे त्याशिवाय कशी काय ते येणार आहे पहिलं लवकर लवकर लाईनामध्ये दे आता पाहिणी करायचं आम्हाला काय संध्याकाळी करता का मग बाहेर अजून पूजा करणं या दे मग चला घ्या लवकर लवकर चल लाईन लावा लवकर तपासणीवाली कमिटी राहिली म्हणा त्याला सांग सगळ्या हा पुढे

अरे म्हणलं झडत्या मन द्या ना रे मन द्या ना म्हणा ना रे मन रे मन रे मारते मन बर तेच म्हणलं हा चालले रे मन मन ते म्हणू का म्हणलं ते तू म्हणे ते तेच ना मुकाळ बसणं मी काय म्हणलं तू सांग ना म्हण मन 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 रे पोया पोय रे पोया बोला पोया पोय रे पोया बोला पोया पोया देता आहे सरपंच पदा डोया देता आहे सरपंच पदा डोया शिवलाल खाते लोण्याचा गोया बोला हर नमान गौरा पार्वती पदा मार द्या म्हणलं शिल्लक ते कायलं काम करू राहिला सुद्या म्हणणं मन, कित म्हणणं म्हणलं आम्हाला म्हणताय ते म्हणलं ना ना मग म्हणान आम्ही काय काय तुम्हाला काय मनाय गेली का म्हणा ना का, काय ते म्हणा तुमचं या दिवस भ मरा आपली भी हे ना करू विदेश कुमाराना रळेला मळग विदेश कुमाराना रळेला मळग मळगण्यासाठी आणलं शिंगरू गजानन भावना गेला उभं झुमरू पण आल्याशिवाय राहणार नाही आमचं घुंगरू चला एक नंबर गवरा भारवाडी पुढे हर

बोला एक लमान जरा बारा आता धूरधूस सादर केला आता आता याच्यानंतर आमचा आमचा तो भुलांद आवाज वाले हा दिस भाऊ हा म्हणास भाऊ असं कसं येत नाही असं कसं येत नाही असं कसं येत नाही असं कसं येत नाही गंगरूप बॅनर आल्याश राहत नाही पण एकर वावरात गेल्या शिवाय नाही दोन एकर वावरात गेल्या राहत नाही बोला एक नंबर पार्वती गौरा म्हणून राहिले नीरा मनाभर मोठ वस्तू म्हणा हे काय लावलं नीरा आपलं गावगाडा गाळात ना हे काय चालतेच आहे मना मना रे पोरा रे पोरा पोरा रे पोरा मारत्या पोरा तु या आहे गोरा बैलाच्या पाठीवर लसणाचा भारा काल होती खान महिनी आज आहे पोळा म्हणून आपण झालोय तर रे गोळा बोला एक नमान गौरा पार्वती पते आप आता आपलं झडत्याचं झाला आता बस झाल्या झडत्या आता आता कसं उशीरू राहिला लोक तुई तुई करू राहिल्या बक्षीस जाहीर करून टाकू आता आम्ही आता पाहणी केली तिन्ही पॅनलच्या हिशोबानं आम्ही आता तीन नंबर काढलेले आहे तर ते आता आपल्याले देदास भाऊ जाहीर करतील तिन्ही बक्षीस तर आता तिन्ही पॅनलच्या संयुक्त विद्यमान जो काय आता आपण निर्णय घेणार आहोत ते माझ्याकडे सोपवलेला आहे तर आपण ठरवल्याप्रमाणे प्रथम पुरस्कार सर्वात सुंदर सजवली जोडी मुशीरा भाऊ यांना प्रदान करण्यात येत आहे एकवीस हजार एकशे अकरा रुपये दुसरं बक्षीस साडेबारा हजार रुपये म्हणजे आमच्या पॅनलचं साडेसात हजार रुपये आणि यांच्या पॅनलचं पाच हजार रुपये फक्त असे एकूण साडेबारा हजार रुपये मिळत आहे दुसरा क्रमांक लखलखी यांच्या जोडीना प्रदान करण्यात येत आहे तिसरा पाच हजार रुपयाचं बक्षीस जे आमच्या पॅनल जाहीर केलं आहे तर ते मिळत आहे तर त्यांना सुद्धा रुपये बक्षीस देण्यात येत आहे सगळे पैसे सांतरा मोज जमा आहेस आप ज्यांना ज्यांना बक्षीस मिळाल त्यांनी त्यांच्याकडून घेऊन जावे आणि आता लवकरात लवकर आपला बैल पोळा सोडण्यात येत आहे हा चला लवकरात लवकर हर हर महादेव